आज आपण कमी आणि जास्त या संबोधाचा अर्थ समजून घेणार आहोत. मग आज आपल्या मदतीला आलेली आहे रिचल पाटील. मी आता रिचलला काही प्रश्न विचारते हा. चला मग बघूया रिचल आपल्याला उत्तर देते का. रिचल हे कसलं चित्र आहे बेटा? ओढींचं. बरोबर. जास्त ओढी कोणत्या बाजूला आहे बेटा? या बाजूला. बरोबर. जास्त ओढी त्या बाजूला, इकडे कमी ओढी आहे. आता हे चित्र कसलं आहे? बिस्किटचं. तुला जर मी चित्र यातलं बिस्किट निवडायला सांगितलं तर कोणते बिस्किट घेशील बेटा? हे. का? कारण हे जास्त आहे. ते जास्त आहेत आणि इकडे कमी बिस्किट आहेत म्हणून तू जास्त बिस्किट निवडली. हे पक्षी त्यांच्या घरी जात आहेत. कमी पक्षी कोणत्या बाजूला आहेत बेटा? या बाजूला. बरोबर. कमी पक्षी इकडे, जास्त पक्षी इकडे आहे. बरोबर. हे आहेत फुलपाखरू. तुला आवडतं ना फुलपाखरू? मग कमी फुलपाखरू कोणत्या बाजूला आहेत बेटा? या बाजूला. बरोबर. इकडे कमी आहेत, इकडे जास्त आहे. हे आहेत रंग. आता मी तुला रंग घ्यायला सांगितले तू कोणत्या बाजूचे रंग घेशील? या बाजूचे. का ग? कारण तिकडे जास्त आहे. इकडे जास्त आहेत आणि इकडे कमी आहेत. व्हेरी गुड. हुशार आहे रे आपली रिचल. आता हे फुलं आहेत. जास्त फुलं कोणत्या बाजूला आहेत बेटा? या बाजूला. आणि कमी फुलं? या बाजूला. बरोबर. इकडे कमी आणि इकडे जास्त आहे. आता हे सफरचंद आहे. आता मला सांग कमी सफरचंद कोणत्या बाजूला आहेत बेटा? या बाजूला. बरोबर. आणि जास्त सफरचंद इकडे आहेत. चल आता आपण चित्राच्या साह्याने कमी आणि जास्त यातला फरक समजून घेतला. आता वस्तूच्या साह्याने पाहूया. चला तर मग आपण पाहूया. चला तर मग आपण कमी आणि जास्त वस्तूंच्या साह्याने. आता मला सांग कोणत्या वाटीमध्ये जास्त गोट्या आहेत ग? या वाटीमध्ये जास्त गोट्या आहेत. बरोबर. कोणत्या वाटीमध्ये कमी आठ पेटीच्या काड्या आहेत? या वाटीमध्ये कमी आठ पेटीच्या काड्या आहेत. बरोबर. या काय ग? मिरच्या. हा मग मला सांग जास्त मिरच्या कोणत्या वाटीत आहेत? या वाटीत. बरोबर. लिंबू कोणत्या वाटीत जास्त आहेत? या वाटीत जास्त आहे. बरोबर. आता मी वस्तू ठेवते. तू मला सांग कोणत्या बाजूला खडू कमी आहेत ग? या बाजूला. बरोबर. कोणत्या बाजूंचा पेनचा समूह जास्तीचा आहे सांग बर? या बाजूचा. व्हेरी गुड. म्हणजे समजलं का तुम्हाला वस्तूंच्या साह्याने कमी आणि जास्त, या जास्त आहे आणि हे कमी आहे.